शिंदे नगर पंचायतीच्या अखत्यारीखाली असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे। आज मोठ्या संख्येने स्वच्छता कर्मचारी हे नगर पंचायतीच्या शिवाजी महाराज व्यापार संकुलाच्या आवारात काम बंद आंदोलनाला बसले आहेत। या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते यांनी भेट दिली व कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे। याबाबत त्यांनी सांगितले की गेल्या काही दिवसांपासून शिर्डी नगर पंचायतीला स्वच्छतेच्या बाबतीत मानांकन मिळाले असून कोट्यवधी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे। हे बक्षीस मिळण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले आहे, हे नाकारू शकत नाही। अधिकारी हे आपल्या दालनात असताना परंतु कर्मचारी हे प्रत्यक्ष काम करत असतात, ऊन वारा पाऊस याची तमा बाळगत नाही। कोरोना महामारीच्या काळात स्वच्छता कर्मचारी यांनी मे महिन्याच्या भर उन्हात लॉकडाऊनच्या काळात कर्तव्य बजावले आहे। मे महिन्यात कडक लॉकडाऊन होता तरी देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपले काम बंद केले नाही, परंतु आज त्यांच्यावर काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेण्याची वेळ येत असेल तर शिर्डी नगर पंचायतीकडे या स्वच्छता कोरोना योद्ध्यांचे पगार करण्याची ऐपत नाही का, असा प्रश्न उपस्थित नक्कीच होतो। गेल्या 4 महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांचे वेतन मिळाले नाही म्हणून काम बंद आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर शिर्डी नगर पंचायत ही काय नावालाच उरली आहे का, असा प्रश्न शिर्डीकरांच्या मनात निर्माण होत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते यांनी या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून या कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाही तर उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा त्यांनी इशारा देखील दिला आहे। काम बंद आंदोलन करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर येतेच कशी, जर नगर पंचायतीला कोट्यवधी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे की शिर्डी नगर पंचायती दुबळी माझी का, असा प्रश्न शिर्डीसह परिसरातील नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे। एनसीएन न्यूज करिता लखन गवाणे राहता।